राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या सर्वाधिक आव्हानात्मक कालखंडातून जात असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच यातून धक्का लागेल का की पवार यातून तरुण जातील याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यांच्या या संघर्षावर एक नजर टाकूयात. शरद पवारांच्या कारकिर्दीतील आव्हानात्मक कालखंड. शरद पवारांवर भाजपासोबत जाण्यासाठी दबाव आहे का? दबाव झुगारल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता. सर्वस्व पणाला लावून लढणारे शरद पवार जिंकतील का? राजकीय कौशल्य पणाला लावून पवार चक्रव्यूह भेदणार का? सीबीआयची चौकशी ही गोष्ट घणाघणाच वाईट झाली आणि या पदाचा वापर करून विरोधी पक्ष नावेद कसा करता येईल याची खबरदारी आज या देशामध्ये घेतली जायची. देशात सध्या ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. आम्ही म्हणू तसाच देश चालला पाहिजे ही मानसिकता प्रबळ झालेली आहे. या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात संघर्ष करायचा आहे. त्यासाठी कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी मागे हटायचं नाही. सर्वस्वपणाला लावून मोठी किंमत चुकवून हिंदुत्ववादी वीरांसोबत जायचं नाही हे शरद पवारांनी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पुन्हा एकदा स्पष्ट केले. वयाच्या 82व्या वर्षीही केंद्रातील महासत्तेचं दडपण रोखून धरण्याचा प्रयत्न पवार करताना दिसतायत. मात्र त्यात त्यांना किती यश मिळेल याबाबत साशंकता व्यक्त होते. पवारांसमोरची आव्हानं कोणती? केंद्रात आणि राज्यात भाजपा सोबत जाण्यासाठी अदृश्य दबाव. गौतम अदानी यांच्या भेटीतही याबाबत आग्रह झाल्याची शक्यता. राष्ट्रवादीतील अनेक वरिष्ठ नेते ईडी सीबीआयच्या फेऱ्यानं त्रस्त. अनेक सहकाऱ्यांची भाजपा सोबत जाऊन सुटका करून घेण्याची इच्छा. अजित पवारही भाजपा सोबत जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा. राष्ट्रवादीत फूट पडण्याची थेट शक्यता. ही आव्हानं असतानाही अनेक राजकीय चितपत सहन केलेले शरद पवार या सगळ्यांविरोधात नेटानं उभे असल्याचं पाहायला मिळतंय. 82 वर्षाचे वयोवृद्ध झालेले कॅन्सर हार्ट अटॅक सारख्या व्याधींनी ग्रस्त असलेले शरद पवार हे यांच्यावर सध्या प्रेशर आहे. भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर असल्यामुळे म्हणा किंवा तुम्ही आमच्या बरोबर या तर चालेल. कारण काँग्रेसलाही याची कल्पना आहे किंवा भाजपलाही याची कल्पना आहे की जोपर्यंत शरद पवार समोर आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला सत्ता सहजगत्या मिळणार नाही. आणि त्यांनी 2019 उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून दाखवून दिलं की जर त्यांनी मनात आणलं तर ते भाजपला दूर ठेवू शकतात. ज्या पक्षाची स्थापना केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाला धक्का लागण्याची स्थिती असतानाही पवार त्यांच्या विचारांवर ठाम आहेत. राजकीय कौशल्य पणाला लावून ते ही लढाई जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. शरद पवारांचा संघर्ष. भाजपाच्या दबावापुढे झुकण्यास शरद पवारांचा नकार. कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्ववादी पक्षासोबत जायचं नाही ही मानसिकता. ज्यांना बाहेर पडायचं असेल त्यांनी वैयक्तिक पडण्याचा सल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी नेत्यांना सबुरीचा सल्ला. महाविकास आघाडी प्रमाणेच देशात विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न. ईडी सीबीआयच्या दबावाला बळी पडू नका कृतीतून संदेश. राष्ट्रवादीत फूट पडू नये यासाठी आग्रही नेत्यांवर वचक. त्यांच्या या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुकही करण्यात येत आहे. विरोधक सहजपणे पवारांना नामोहरम करू शकत नाही हे स्पष्ट दिसतंय. एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही 1978 आज 2023 आलेलं आहे. 45 वर्ष शरद पवारांनी स्वतःचं असं एक महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं अस्तित्व केलेलं असताना या त्यांच्या अस्तित्वातला हा सर्वात कठीण कालखंड असं म्हटलं पाहिजे. जो जनरली प्रत्येक सम्राटाच्या किंवा प्रत्येक राजाच्या आयुष्यात शेवटचा कालखंड नेहमी असा असतो. शहाजहानच्या आयुष्यात आपण पाहिलेलं असेल की जो 1659 जेव्हा तो आजारी पडला आणि त्याचे सगळे मुलं त्याच्या विरुद्ध त्याच्या दिल्लीला चालून गेले कशाकरता स्वतः
राजा बनण्याकरता, आणि शेवटची त्याची 6-7 वर्ष फार वाईट गेली। काहीसा तशा प्रकारचा हा कालखंड आहे का असं वाटतं, पण मला खात्री आहे की शरद पवारांची एकूण राजकीय इच्छाशक्ती, त्यांची राजकीय मॅनोवर्सची ताकद पाहिली तर ते यातूनही बाहेर पडतील असं वाटतं। त्यांच्या जागी इतर कोणता नेता असता तर तो कोलमडून गेला असता अशीही चर्चा आहे। राजकारणातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले, राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण केलेले नेते अशी पवारांची ओळख आहे। त्यांच्या राजकारणाचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही। महाशक्तीकडून साम दाम दंड भेद वापरण्यात येत असूनही एकटे पवार या सगळ्याला धैर्यानं तोंड देताना दिसतात। मात्र हे संकट ते आणखी किती काळ थोपवू शकतील याबाबत साशंकता व्यक्त होते। या सगळ्यात ही अवघड लढाई ही आयुष्याच्या या टप्प्यावर ते जिंकतीलच असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे नक्कीच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र।